वेल्लोरच्या किल्ल्याला घातलेला वेढा मराठ्यांनी आत्ता चांगला चावळून धरला होता, पण वर्षे झाले तरी किल्ला हाती येत नव्हता. अब्दुल खान किल्ला चिवटपणे लढवत होता. हा किल्ला एवढा अशक्य का झाला होता? असं या किल्ल्यात काय होतं? वेल्लोर किल्ल्याची बांधणी खूप मजबूत होती. वेल्लोरचा हा किल्ला 1666 सुमारास विजयनगरच्या साम्राज्याचा सुभेदार चिन्नभूमी नायक यांनी हा प्रचंड भुईकोट किल्ला बांधला होता. भुईकोटाला दुहेरी तटबंदी आहे. पहिला तट उंच आहे आणि दुसरा तट बारीक आहे. या दोन तटांच्या आत स्वतः 20 मीटर रुंद खंदक चहूबाजूंनी खोदलेला आहे. हा खंदक बाहेरून शत्रूला दिसत नाही. जलकंठेश्वराचे सुंदर मंदिर या भक्कम किल्ल्यावर आहे. या मंदिरात मूर्ती नाही. यामागचं कारण म्हणजे मुसलमानी आक्रमणापासून मूर्ती दूर ठेवली गेली असेल. तिची विटंबना मुघलांनी करू नये हाच एकमेव उद्देश असेल. असा मजबूत किल्ला अब्दुल खान चिवटपणे लढवत होताच, पण मराठ्यांनीही हार मानली नाही. तेही चिवटपणे लढत होते. अचानक निसर्गाने आपली खेळी खेळली. किल्ल्यात साथीचा रोग पसरला. वर्षभरात किल्ल्यावरची सगळीच तरतूद संपत आलेली होती. सैन्य उपाशीपोटी लढत होते. त्यात साथीच्या आजाराने ते त्रस्त झाले. अर्धे सैन्य उपाशी मरू लागले. अब्दुल खानास विजापूरहून मदत मिळत नव्हती. लढण्यासाठी पुरेसे सैन्य त्याच्याकडे उरले नाही. तेव्हा तो शरण आला. रघुनाथ पंत आणि हंबीरराव यांनी अब्दुल खानास 50,000 होऊन दिले. अब्दुल खानाने कुठलीही शर्त न ठेवता तो प्रचंड अभेद्य वेल्लोरचा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. दिनांक 22 जुलै 1678. या दिवशी वेल्लोरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. कर्नाटकच्या मोहिमेत राजांकडे 20 लाख खुणांचा प्रदेश व त्यातील 100 किल्ले मिळाले. या विजयाचा आनंद का होता? कारण महाराज कर्नाटक सोडून रायगडावर परत गेले होते. राजे नव्हते तरी मराठा सैन्य राजाने दिलेल्या सूचनेनुसार वर्षभर किल्ल्याला वेढा घालून बसले होते. राजे तिथे नाहीत म्हणून जराही हैकत ना रघुनाथ पंत हंबीरराव यांनी केली ना त्यांच्या सैन्याने केली. त्या प्रसंगावरून कळतं राजांचे सैन्य राजांशी किती एकनिष्ठ होतं. स्वराज्य हे फक्त राजांच्या एकट्याचंच स्वप्न नव्हतं, तर ते त्यांच्या सैन्याचं म्हणजे एकूण एक मराठ्यांचं होतं. म्हणून सगळं सैन्य राजांच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं आणि ते त्यांच्या प्रत्येक नियोजनात आपल्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत योगदान देत असत. सैन्याला माहीत होतं आपण हे आपल्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी करतोय. आपल्या मुली स्त्रिया आपल्याच राज्यात सुरक्षित राहत आहेत, ते राजांमुळेच. हा गाढ विश्वास मराठ्यांना होता. आपल्यानंतरही आपले कुटुंब उघडा पडणार नाही याची खात्री मराठ्यांना होती. वेल्लोर आणि जिंजी हे दोन किल्ले घेतल्यामुळे स्वराज्याची सीमा समुद्रापर्यंत पसरली. कर्नाटकाच्या या मोहिमेत संताजी भोसले, जनार्दन पंत, हनुमंते, हंबीरराव मोहिते यांनी खूप पराक्रम गाजवला. शिवाजीराजांनी या यशानंतर प्रत्येकाला पत्र, वस्त्र, अलंकार पाठवून त्यांचा सन्मान केला. दिनांक 18 ऑगस्ट 1679. दिलेरखान भीमा नदी ओलांडून मसूद खानावर चालून आला. यावेळी विजापूरकरांनी महाराजांकडे मदतीची याचना केली. विजापूरकरांच्या विनंतीनुसार महाराजांनी त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था केली. दिनांक 4 नोव्हेंबर 1679 रोजी विजापूरच्या पश्चिमेस असलेल्या सेलबूर या ठिकाणाहून महाराज आपले 18,000 सैन्य घेऊन सेनापतीसह उत्तरेकडे भरधाव वेगाने निघाले. अवघा मोगली प्रदेश त्यांच्या वेगाने दणाणून लुटला. जाळपोळ आणि भयंकर लुटालूट केली. रोख रक्कम आणि वस्तूंच्या रूपाने बरीच लूट जमा झाली. यानंतर मराठे श्रीमंत व्यापाऱ्यांचं केंद्र असलेल्या जालना व्यापारपेठेवर चालून गेले. जालना व्यापारपेठ औरंगाबादेपासून 40 मील अंतरावर होती. ही पेठ लुटल्यावर अगणित सोनं, चांदी, जवाहीर, कापड, घोडी, हत्ती आणि उंट अशी प्रचंड लूट मराठ्यांना मिळाली. ही लूट घेऊन मराठे माघारी फिरले. पाठीमागून रणमस्तक खानाने हल्ला केला. शिदूजी निंबाळकर आपल्या 5,000 सैन्यानिशी रणमस्तक खानाशी झुंजले. 3 दिवस मराठ्यांनी रणमस्तक खानाला झुंजवले, परंतु मराठ्यांचं दुर्दैव आड आले. निंबाळकर आणि त्यांची अवघी फौज धारातीर्थी पडली. याचवेळी औरंगाबादहून केसर सिंग आणि सरदार खान हे दोघेही जादा आणि ताजी तवानी कुमक घेऊन महाराजांच्या सैन्यापासून अगदी 6 मैलांवर येऊन पोचले. मराठ्यांना मोगलांचा गोलाकार वेढा पडणार होता. हा वेढा घालण्याचा हेतू राजांना त्यात अडकून ठार करणे हाच होता हे केसर सिंग जाणून होता. तो हिंदू असल्याने त्याला वाटत होते हा वेढा पडण्याच्या आत राजे तिथून निसटावेत. म्हणून त्याने राजांना गुप्तपणे पळून जावे असा निरोप पाठवला. यावेळी गुप्तर भैरजी नाईक यांनी जो चाणाक्षपणा दाखवला त्याला तोड नाही. त्यांना अडीअडचणीतील सगळ्या वाटा माहीत होत्या.
त्यांनी त्याच्यातील मार्गाने राजांना आणि मराठ्यांना मार्ग दाखवत नेलं. सतत 3 दिवस आणि 3 रात्र प्रवास करून अनेक अडचणींचा सामना करीत मोगलांच्या तावडीतून मराठ्यांना निसटता आले. 22 नोव्हेंबर 1679 रोजी पट्टागड येथे भैरजी नायकांनी सगळ्यांना सुरक्षितपणे पोचवले. या सगळ्या प्रसंगात मराठ्यांना केलेली लूट गमवावी लागली. 4,000 कसलेले घोडे ठार मारले गेले. हंबीरराव जखमी झाले. पट्टागडाला आल्यावर मराठ्यांना विश्रांती मिळाली. नवीन असलेल्या कर्नाटकाचा कारभार रघुनाथपंत हनुमंते आणि हंबीरराव यांच्यावर सोपून राजे रायगडावर परत आले. ऑगस्ट महिना संपता संपता विजापूरकरांची स्वराज्यावर चाल करून येण्याची तयारी सुरू असल्याचं लक्षात आलं. मोगल सरदार दिलेर खान स्वराज्याच्या सीमेवर लढण्याच्या तयारीतच वावरत होता. संधी मिळताच त्यांनी स्वराज्यावर चाल केली असती राजाने या गोष्टीची कल्पना होती. म्हणून त्याने हंबीररावांना कर्नाटकातून परत बोलावून घेतलं. युवराज संभाजीराजेंना स्वराज्यात परत आणण्यासाठी राजाने हंबीररावांना पाठवले. दिलेरखानाच्या तावडीतून सुटून संभाजीराजे पन्हाळगडावर दिनांक 4 डिसेंबर 1679 रोजी पोहोचले. राजांची संभाजी महाराजांशी गाळ भेट झाली. राजे या भेटीने मनोमन सुखावले. संभाजी महाराजांशी भेट झाल्यावर राजे सज्जनगडावर गेले व नंतर दिनांक 4 फेब्रुवारी 1680 रायगडावर परतले. त्यानंतर साधारण 1 महिन्याने राजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांचा व्रतबंधनाचा कार्यक्रम झाला. दिनांक 15 मार्च 1680 रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. यानंतर काही दिवसांनीच शिवाजीराजे आजारी पडले. पुष्कळ उपाय केले पण त्यांचा ज्वर काही कमी होत नव्हता. रक्तात इसार झाला. यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली. शेवटी हनुमान जयंती म्हणजेच 3 एप्रिल 1680 या दिवशी राजांची प्राणज्योत मालवली. राजांचं जाणं हा स्वराज्याला खूप मोठा धक्का होता. स्वराज्याचं स्वप्न बघणारा एक द्रष्टा राजा स्वराज्य आणि हे जग सोडून गेला होता. आपलं रक्षण करता आपल्याला सोडून गेला. आपल्या डोळ्यातसुद्धा स्वराज्याचं स्वप्न दाखवणारा राजा काळाच्या पडद्याआड गेला. याचं खूप दुःख मराठ्यांना झालं. मराठा स्वराज्य निर्माण करण्याचं धारिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलं होतं. त्यांना संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवायचा होता. राजांनी मुठभर मावळ्यांच्या डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि त्यांना सोबतीला घेऊन त्यांनी प्रचंड ताकदीच्या मोगल सत्तेला देमाय धरणे ठाय करून सोडलं होतं. असा राजा फार लवकर गेला. याचं दुःख मराठ्यांना होतं. विजापूर, आदिलशाही, निजाम, औरंगजेब या सगळ्यांना आपल्या गनिमी काव्याने सळोकी पळो करून सोडणारे एक लढवय्ये शूर स्वराज्यप्रती आम्हा प्रेम असणारे सैन्याच्या हृदयात वास करणारे असा जाणता राजा सगळ्यांना दुःखात लुटून काळ्याच्या पडद्याआड निघून गेले.